नमस्कार, कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत दुर्गवीर प्रतिष्ठान सोबत आणि हे गेले अनेक वर्ष, गेली 4 वर्ष दुर्गांसाठी, किल्ल्यांसाठी, गडांसाठी काम करतात. गडांचं संवर्धन, गडांचं जतन करणं किती महत्वाचं आहे हे ते आज आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याचकडून जाणून घेऊयात अशा पद्धतीचं काम तुम्हाला का करावं वाटलं. गेली 3-4 वर्ष झाली आम्ही गडकिल्ल्यांवर संवर्धनाचा हा आमचा एक उपक्रम चालू आहे. आज गडकिल्ल्यांची अवस्था जर पाहायला गेली तर खूप अतिशय बिकट आहे. पाहिलं तर आज गडकिल्ल्यांवर खूप लोक जातात, रेव पार्ट्या करतात, पार्ट्याच करून तिथेच कचरा टाकतात. तर आमच्या ह्या सर्व ग्रुपमधील सगळ्या मुलांना आम्ही सहज एकदा प्रबळ माची ह्या किल्ल्यावर गेलो होतो आणि त्या किल्ल्यावर गेल्यानंतर माची हा गाव जे गेली तिथे जाण्यासाठी 1.5 तास लागतो, तर चालतानाच इतकी दमछाक होते की त्या तिथे गेल्यानंतर जी लोकांची जी वस्ती आहे तिथे आज त्यांना नाचणीची शेती करून त्या शेतावर त्यांना जगावं लागतं. त्यांची जी दयनीय अवस्था आम्ही पाहिली आणि विघ्न भग्न अवस्थेत जे गडकिल्ल्यांवर जे अवशेष पडलेले आहेत ते आम्ही भटकत असताना कुठेतरी आम्हाला असं वाटलं की ज्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतकं जे स्वराज्य उभं केलं आणि ते स्वराज्य उभं केलं त्या गडकिल्ल्यांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांचेच आम्ही वंशज असू आणि तेच जर आम्ही तिकडे लक्ष देऊ शकत नाही तर त्याला काही करणे. आज ज्या त्यावेळी महाराजांच्या समोर जे ध्येय होतं तसं आज ते ध्येय नाही आहे. परंतु आमच्या प्रत्येक शिलेदाराला, मावळ्यांना असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण लोकांसमोर काहीतरी गडकिल्ल्यांबद्दल घेऊन गेलं पाहिजे. त्याच उत्साहाने आम्ही संवर्धन आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा आम्ही कार्यक्रम सुरू केला. गडकिल्ले हे आता फक्त एक पर्यटन स्थळ झालेले आहेत, फिरायला जावं असं लोकांना वाटतं तिथे, पण तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने किल्ल्यांवर गेलात आणि तुम्हाला ही जी परिस्थिती दिसली त्यातून तुम्ही हे काम सुरू केलं, पण सुरुवात मुळात कुठे झाली? सुरुवात आम्ही जेव्हा प्रबळगडावर गेलो होतो, आपण प्रबळगडावर गेलो होतो तेव्हा आम्ही तिथे असं जाणवलं की हे काहीतरी इथे करण्याची आवश्यकता आहे. कारण तिथे एकदम कचरे, गुटख्याची पाकिटं, पुन्हा ते पार्टी करून गेल्यानंतर उठलेल्या दारूच्या बाटल्या, तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही सर्वांनी एक ठरवलं की असं पुन्हा आपण एक संस्था उभी करून आपण हे कार्य करायला सुरुवात करूया. म्हणून शिवाजी महाराजांनी मोठ्या उत्साहाने आणि वेगवेगळ्या कारणांसाठी या किल्ल्यांची बांधणी केली होती. आज या किल्ल्यांची अवस्था पाहताना काय वाटतं? एकदम वाईट वाटतंय. अक्षरशः आज बघितलं तर ताजमहल सारखी आहे. गव्हर्नमेंटने एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे, पण आपलं सरकार इकडे का लक्ष देत नाही? प्रत्येक स्टेटचे लोक, प्रत्येक गव्हर्नमेंट तिथलं आपलं जे आहेत गडकिल्ले किंवा काही म्हणा ते कसे व्यवस्थित ठेवतात. आज ताजमहल बघा किती व्यवस्थित ठेवलं त्या लोकांनी. साधं प्रदूषण झालं म्हणून त्या लोकांनी तिथल्या कंपनी हटवल्यात. मग आपल्या इकडे का नाही करत? आपलं तर ज्वलंत इतिहास आहे, महाराजांनी ते आपल्यासाठी ठेवलं आहे, ते प्रत्येकाने आत्मसात केलं पाहिजे. ते बरोबर आहे की ना? आपल्या गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे विशेष त्यासाठी. म्हणजे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे असं यांचं म्हणणं आहे. प्रत्येक वेळी आपण शासनाच्या नावाने खडे फोडतो, पण आपण काय केलं पाहिजे? जशी तुम्ही एक वेगळी सुरुवात केली या पद्धतीने, अशा पद्धतीने शासन तर काही करो की न करो, पण ती वस्तू आपली आहे, ते सौंदर्य आपलं आहे, ती संपत्ती आपली आहे असं म्हणून जर आपण सुरुवात केली तर काय करू शकतो? म्हणूनच आम्ही ही संस्था स्थापन केली. कसं असतं, लाईक माइंडेड पीपल जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा ते एकत्र काहीतरी चांगलं काम करू शकतात. आम्ही ट्रेकिंग वगैरे खूप अगोदरपासून करायचो आणि ट्रेकर कम्युनिटी जी असते ना ती मोस्टली खूप म्हणजे निसर्गाबद्दल आवड वगैरे असते. जर कुठेही तुम्ही बघाल ट्रेकर्स कधीच आहे ना आपलं कचरा वगैरे पण सोडून येत नाहीत, जी वस्तू घेऊन जाणार ते घेऊन येणार वगैरे. पण आता काय झालं, खूप फॅशन झालेली आहे, लोक असे पिकनिक स्पॉट म्हणून जातात. पूर्वी असे जायचे नाहीत, खूप कमी लोक जायचे, आता खूप लोक जातात. मग ते सगळेच तसे वागत नाहीत, त्यामुळे मग गव्हर्नमेंटच्या पॉईंटवरती मी काही बोलू शकतो. जर गव्हर्नमेंटने आज लक्ष न देता जर काही ट्रॅकर्स ग्रुप आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेशन होऊन एक संघटना तयार केली तर जे गड किल्ल्यात पडक्या अवस्थेमध्ये आहेत ते नक्की सुधारून जातील. कोणता ना 300-350 गडामध्ये एक तरी गड नक्कीच जे येणाऱ्या पिढीला, तर आम्ही बोलू शकतो हे जे गड किल्ला आहे महाराजांनी केलेला आहे. 35 वर्ष खर्च केली त्याच्यातला एक तरी आमच्या येणाऱ्या पिढीला वाटेल बाबा महाराज कोण होते, त्यांनी काय केलं, तर तो आम्ही दाखवू शकतो. जे शत्रूला जमलं नाही ते आपल्या लोकांनी केलं खरं, म्हणजे गड किल्ले संपवून टाकले. आज गव्हर्नमेंट काय करत आहे, जो येणारा निधी असेल तो इकडे कुठल्या कोणत्या ना कोणत्या ठिकाणी खर्ची दाखवून तो गड किल्ल्यांपर्यंत पोहोचत नाहीये, तो ना मुंबईच्या बाहेर जात नाहीये. तर एखादी संघटना स्थापन करून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे आपलं एक आराध्य दैवत मानलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज,
तर माझे हे आमच्या ग्रुपचं एवढंच ध्येय आहे की जेवढे पण गड किल्ले आहेत गडांवरती जेवढं काही श्रमदान करता येईल जास्तीत जास्त तो आमचा प्रयत्न असेल. आणखी महिन्यातून एकदा तरी आम्हाला गडावरती कोणताही कोणते दर्शन घेतलंच पाहिजे असं आमचं वैयक्तिक नाही ग्रुपचं मत आहे. म्हणजे यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते महाराजच नाही आहेत तर ते आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या गडांवर जाऊन त्या गडांचं जतन शिवाजी महाराजांच्या रूपात हे सध्या गड आपल्या समोर आहेत म्हणून त्यांचं जतन करणं आवश्यक आहे. पण हे जतन करताना तुम्हाला काही अडचणी नक्कीच आल्या असतील, काही आहेत का? अडचणी अशा येतात की तिकडचे गावकरी पण आम्हाला, आता आम्ही अलिबागच्या जंजिरा किल्ल्याला गेलेलो तर आम्ही रायगाव त्या जंजिरा किल्ल्याबद्दल माहिती सांगत होतो तर तिकडचे नावाडी आता ते त्यांच्या कोणत्या कास्टचे आहे किंवा कम्युनिटीचे ते आम्ही सांगत नाही तर त्यांनी आम्हाला असा अपोज केला. आमच्याकडे आज आम्ही पूर्ण त्यांना बेसपासून सगळी किल्ल्याचं जेव्हा बांधकाम झालं त्याचा पूर्ण इतिहास आम्ही आमच्या ग्रुपला सांगवतो. जे कोणी नवीन तिथे आलेले त्यांना ती आम्ही माहिती सांगत होतो. पण त्या लोकांनी ते जे कम्युनिटी आहे जिथे त्या किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला बोटीने जावं लागतं तर त्या नावाड्याने आम्हाला त्याच्यावर अपोज केला की हे सगळं तुम्ही सांगताय ते खोटं आहे. अरे आज पुस्तकांमध्ये आज इतिहासामध्ये जे लिहिलेलं आहे आम्ही तो शब्द खरा सांगतोय. आम्ही आमच्या खिशातलं की आमच्या नॉलेजमधलं काही सांगत नाही. पण त्या लोकांनी आमची अशी अवस्था करून ठेवली की आम्ही जातोय त्यांना आम्ही सांगितलं की हे किल्ल्याचं आम्ही व्यवस्थित माहिती दिली त्यांनी बोलले हे सगळं खोटं सांगतात आणि त्या लोकांनी लिटरली त्यांच्या ज्या बोटी आम्हाला ड्रॉप करण्यासाठी गेलेल्या जवळजवळ आम्हाला आम्ही सकाळी 10 वाजता गेलेलो दुपारी 12 आम्हाला रिटर्न यायचं होतं. 6 वाजले तरी आम्हाला काही सोर्सेस दिला नाही कारण त्या बोटीने आम्हाला पुन्हा ह्याला समुद्राच्या काट्याला किनाऱ्याला यावं लागतं. तर शेवटी आम्हाला तिकडच्या ग्रुपशी म्हणजे आमचा जे अलिबागमध्ये संस्था आहे त्या संस्थेला फोन करून सांगावं लागलं की आमची अशी कंडिशन झालेली आहे. मग त्यांनी तिकडच्या गाववाल्यांची मदत घेऊन मग त्या मराठ्या तिकडच्या बोटी आम्हाला किनाऱ्याला किल्ल्याला लावल्या आणि मग आम्हाला त्यांनी सुटका केली. म्हणजे त्या लोकांनी आम्हाला तिथे कोंडून ठेवलं का तर आम्ही आज किल्ल्यांबद्दल माहिती लोकांपर्यंत जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांना ते वाईट वाटलं की नाही ते किल्ले आम्ही बांधले तर चुकीच्या माहिती असेल. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आज आपण जेथे जेथे जातो ज्या किल्ल्यावर आम्ही संवर्धनासाठी जातो किंवा तुम्ही कोणी जाता तर आमचं एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही केलेलं त्याचं जतन करा. तुम्ही तिथे प्लास्टिक माणिकचंद गुटखा रेव पार्टीजचं पण आज चाललं आहे. आज पुण्यात किती किल्ल्यांवर असं रेव पार्टीज चालू आहे त्याच्यावर बंदी घालावं. या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. खरं तर लोकांनी खूप मदत करायला हवी आहे. लोकांनी स्वतः या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घ्यायला हवाय. पण यांना अनेक अडचणी आल्या आहेत. या अडचणी यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्या अडचणींवर त्यांनी कशी मात केली हेही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. घेऊयात एक ब्रेक. पाहत रहा स्टार माझा. ब्रेक नंतर कट्ट्यावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दुर्गांचं गडांचं जतन करणं किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी ही संस्था गेली 4 वर्ष कार्यरत आहे त्यांच्याकडून जाणून घेतोय. काय वाईट अनुभव आलेत या सगळ्या गोष्टी करताना? वाईट अनुभव तर प्रत्येक वेळी मोस्टली जास्त येतच असतात. तर प्रथम आम्ही जेव्हा माऊलीला ट्रेक केला होता जेव्हा आम्ही माऊली गडाचं श्रमदान करायचं आम्ही ठरवलं आणि त्या गडावर आम्ही सकाळी पहाटे आम्ही 7 वाजता तिकडे चालायला सुरुवात केली तर सुरुवातीला कोणा आम्हाला असं वाटलं नाही की बाबा आम्हाला काय त्रास वगैरे होईल. परंतु तिथे घेऊन 2 ते 2.5 तास आम्ही श्रमदान केलं. तिकडचा कचरा वगैरे सगळा जमा करून तो पायथ्याशी आणण्यासाठी सगळ्या गोण्या वगैरे भरून ठेवल्या. परंतु तिथून ते निघताना आम्ही तिथे काही 20-25 मुलांचा गावच्याच म्हणजे स्थानिक गावच्याच लोकां मुलांचा तिकडे एक ग्रुप असा आला आणि त्यांनी तिथे भांडी वगैरे ठेवून सरळ जेवण वगैरे सगळं चालू केलं आणि मग आम्ही तिथे आमचा श्रमदान हा जो कार्यक्रम तो पुढे चालूच ठेवला आणि टोटल त्या किल्ल्यानंतर जितकं आमचं एक टाईमचं होतं की बाबा 2-4 तास करायचं आहे ते केल्यानंतर आम्ही पाहिलं की त्यांनी तिथे सगळं टाकलेलं आहे. तर आम्ही त्यांना काही सांगितलं नाही. आम्ही सुरुवातीला गेलो आणि आम्हीच ते सुरुवात केलं की बाबा कचरा जमा करणं त्यांच्यासमोरच आम्ही सुरुवात केलं की जेणेकरून त्यांना कळू देत की आपण काय करायला आलो आहे आणि ही लोकं काय करतात. तर त्याच्यातल्या सहज एकाने विचारलं की तुम्ही हे काय करता. तर मी म्हटलं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हे जे गडकिल्ले पावन झालेले आहेत आणि त्या गडकिल्ल्यांवर जर तुम्ही अशा पार्ट्या केलात तर येणारा दुसऱ्या वेळेचे लोक काय म्हणतील. जर आपणच इथे भूमिपुत्र जर असं करायला लागलो तर त्यांना इतकं काही श्रमेचा भाग झाला की त्यांनी स्वतःहून परत ते सगळं आमच्यासोबत कंटिन्यू सगळं जमा केलं आणि मग आम्ही त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गडाच्या खाली पायथ्याशी उतरलो. तो एक असा आम्हाला एक चांगला आणि वाईट म्हणताना तर अनुभव आला. आणि उतरताना आमच्यासोबत जसं आम्ही दुपारी 1-2 आसपास खाली उतरायला घेतलं तसं त्याच स्थानिक गावातील काही असे वरिष्ठ व्यक्ती कपडे वगैरे असे काही न घालता जस्ट आपलं घेऊन दारूच्या बॉटल वगैरे घेऊन चालले होते आणि त्यांना आम्ही विचारलं सुद्धा आम्ही
टोकलं की तुम्ही असं का वर कशाला जाताय, नाही आम्ही पार्टी करायला चाललोय. म्हटलं अहो पार्टी करण्यासाठी गड किल्ले महाराजांनी उभे केले का? तुम्ही आमच्यासारख्या सामान्य माणसाने आधी तिथे लक्ष दिलं पाहिजेत. तर त्यांना थोडंसं जसं बोलल्यानंतर ठीक आहे आम्ही तुमच्या गोष्टीने लक्ष देतो, आणि त्यांना आम्हाला दुर्लक्ष केलं आणि ते निघून गेले. त्यांच्याशी भांडण करणं इतका वेळ आम्हाला नाही आहे, कारण जर आपल्याच लोकांना त्याची कदर नाही आहे किंवा काळजी नाही आहे तर बाकीचे बाहेरचे लोक येऊन का लक्ष देतील? तर हा सुद्धा आमचा एक कडू अनुभव आहे. तर प्रयत्न हाच आहे की असे कडू अनुभव जास्त न येत, हीच इच्छा. तुम्ही जेव्हा सुरुवातीला या पद्धतीने काम सुरू केलं तेव्हा किती लोक होते आणि आज तुम्हाला कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो? आज सुरुवातीला आम्ही 5-6 जणांनी आम्ही हे विचार केलेला आणि जाऊन आल्यानंतर, आणि त्याचवेळी आम्ही 5 जणांनी ठरवल्यानंतर ज्यांना ज्यांना आम्हाला विचार पटत गेले आम्ही सगळ्यांना सांगत गेलो ज्यांना, आणि तसे मग आम्ही एक एक जमत गेलो. दादरला एक ब्लाइंड मुलांची आंधळ्या मुलांची शाळा आहे, तर आम्ही असाही विचार केला की ज्यांना ज्यांना डोळे आहेत त्यांना गड किल्ले बघण्याची इतकी इच्छा नाही आहे, पण आंधळ्या लोकांचं काय? आज आपल्या इथे आंधळी मुलांची संख्या भरपूर आहे, तर त्या उद्देशाने आम्ही आमच्या संघटनेतर्फे आंधळ्या मुलांना शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा घेऊन गेलो प्रत्येक मुलाला एक व्हॉलंटरीज आम्हाला ठेवावा लागला. तर प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी प्रत्येक हेच प्रश्न विचारत की दादा कुठे पायरी आहे, कुठे तटबुरुज आहे, कुठे तटबंदी आहे. ती त्यांना सांगताना आणि ते ऐकून घेताना इतका आनंद येत होता की त्यांना किती आवड आहे. आज गड केल्यानं त्यांना बघण्याची आवड आहे पण ते बघू शकत नाहीत, पण ते अनुभव करू शकतात की फील करू शकतात की नाही गड किल्ले इथे होते, कुठे बाबा समाधी आहे, कुठे काय आहे. तर त्यांना हे आम्हाला सांगताना इतकं बरं वाटायचं की इतकी आवड जर आंधळ्या लोकांमध्ये आहे तर त्या डोळस मुलांनी किंवा तरुण युवक लोकांनी काय करावं. तर हे इतकं छान म्हणतात की आम्हाला एक अलोभनीय असा एक रम्य असा एक अनुभव आला की आम्ही खूप झाला, आणि त्यांना आम्ही दरवर्षी आज ह्याच्या पुढे आम्ही जितकं जास्तीत जास्त अशा आंधळ्या ब्लाइंड मुलांना वरिष्ठ लोकांना असं घेऊन जाता आलं तर घेऊन जाण्याचा आमचा नक्की प्रयत्न असेल. प्रत्येक गड किल्ल्यावर किंवा जे मोठे मोठे गड आहेत त्यावर एक शासनाचं ऑफिस असतं, तिथे एक प्रशासकीय अधिकारी असतो. अशा काही अधिकाऱ्यांकडून काही अनुभव आलेले आहेत का, किंवा या अधिकाऱ्यांनी या किल्ल्यांसाठी जतन संवर्धन करण्यासाठी काही गोष्टी केल्या आहेत का? अधिकाऱ्यांबद्दल तर काय आपण बोलण्याची म्हणजे बोलून चुकी करतो असं मला वाटतं, कारण की आज कुठच्याही गडावर जा आणि कुठच्याही किल्ल्यावर जा, एक शिवनेरी सोडून मला असा अंदाज आहे की आम्ही प्रत्येक 75% ज्या किल्ल्यांवर गेलोय तिकडे साधं पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये, आणि जे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत ज्या पहिले महाराजांनी बनवून ठेवल्यात आमच्यासाठी त्याच्यातलं पाणी तर आमच्या नशिबाने आम्हाला भेटतच आहे, पण त्याच्यामध्ये आजच्या तारखेला आज आम्ही ते पाण्याच्या टाकीतलं पाणी तीर्था म्हणून पितो. आज तिथेच आम्हाला बिसलरीच्या बाटल्या किंवा माणिकचंद गुटखाचे पाकिट शेवटी आम्हाला त्या पाण्यात टाकीमध्ये उतरून ते साफसफाई करावी लागते की येणारे आमच्या मागून कोणी आलेलं असेल त्यांना निदान ते निर्मळ पाणी तरी प्यायला मिळावं. आज त्यांनी करून ठेवलेलं ते आज आम्हाला भेटतंय पाणी प्यायला. पण अशा पद्धतीने शासनाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं जेणेकरून जास्त काही करू नये, पण कमीत कमी जे आहे म्हणजे जे महाराजांनी करून ठेवलंय की पहिले त्यांनी पाण्याच्या विहिरी वगैरे खोदून ठेवल्या आहेत, तळी बांधून ठेवले, कमीत कमी त्याचं तरी संवर्धन केलं पाहिजे की जेणेकरून पुढे होऊन आपल्याला ते म्हणजे पुढे जाऊन आपल्या उपयोगी येईल. त्यानंतर दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टी एका तर दुसरा वॉचमॅन किंवा काही एक त्यांनी अशी सुविधा केली पाहिजे की गडावरती जे जाणारे आहेत तिकडे जाऊन नासधूस करतात गडाची, त्यानंतर थोडेफार कुठे एका दुसरी दगड खाली पडते त्याची त्या जागेवरती या गोष्टींना आळा बसण्यासाठी शासनानं काही करणं गरजेचं आहे. इकडे यांना सुद्धा काही सांगायचंय का? शासनाचं म्हणजे दुर्भाग्य अशी गोष्ट आहे ज्या युगपुरुषामुळे आज महाराष्ट्राला स्वातंत्र्य जे गतवैभव मिळालेलं आहे त्या महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झाली की आमच्यासारख्या दुर्गवीरसारख्या संघटना स्थापन करायला लागतात. मुळात जे शासन जे करते आहेत जे सत्तेवर आहेत ते विरोधक आहेत, त्यांची मोठी चुकी आहे. सत्तेच्या नावात जे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात मतं मिळवतात, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी दुर्दशा झाली आहे किल्ल्यांची त्या बाबतीत कोणत्याही सरकारला काही पडलेलं नाही. सागरी हे पुतळे वगैरे बांधण्यापेक्षा जे करोडो कोट्यवधी रुपये खर्च करतात त्यांची संस्कृती आहे ती जतन केली पाहिजे. बाहेरच्या देशात जर तुम्ही बघितलं जर राजस्थानला बघितलं त्यांचे किल्ले अजून तसेच त्याचे साबूत आहेत, आणि इकडे फक्त वेगवेगळ्या पद्धतीने 3-3 जयंत्या साजऱ्या होतात त्या शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणालाही काही पडलेले नाही. आमचा फक्त एवढाच प्रामाणिक प्रयत्न आहे सर्व तरुण मुलांना आम्हाला एकत्र करून आहे ना ह्या राजकारण्यांना आणि या जे नेते मंडळी जे बसल्यानं त्यांना एक धडा शिकवण्याचा आहे. तुम्ही जर नाही केलं ना तर आम्ही आमच्या पदरच्या खिशातून आमचा स्वतःचा घाम काढून त्या गड किल्ल्यांचं जतन करण्याची आमची ताकद आमच्या सर्व तरुणांमध्ये आहे. कोट्यवधी तिकडे खर्च करण्यापेक्षा जे महाराजांनी स्वतः आपल्याला दिलेलं आहे
जे त्यांचा वारसा आहे तो जपला गेला पाहिजे. ते करत नाही आहेत आणि फक्त नवीन काहीतरी समुद्रात बांधायचं आहे. सागरी किल्ले मध्ये महाराजांचा अरबी समुद्रामध्ये पुतळा बांधत त्यात करोडो रुपयाचा जो खर्च होत आहे तोच करोडो खर्च त्या किल्ल्यांचा जतन करण्यासाठी तो वापरला पाहिजे. तो फंड जो काय आहे तो म्हणजे यांना असंच म्हणायचं आहे की नवीन जे काय शासन करतं नवीन शिवाजी महाराजांच्या नावाने जी स्मारक उभी राहतात ती करण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी स्वतः जे गड किल्ले तयार केलेले आहेत त्यांचं जतन करणं महत्वाचं आहे. या नवीन गोष्टींवर पैसा खर्च करण्यापेक्षा या त्यांनी केलेल्या गडांचं संवर्धन त्यांचं जतन करा असंच या सगळ्यांना सांगायचंय. यांच्याशी आणखी चर्चा करणार आहोत. घेऊयात एक ब्रेक. पाहत रहा स्टार माझा. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवाजी महाराजांचे आज नव्या अर्थानं मावळेच आपल्या सोबत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि आज मावळ्यांच्या काही संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊयात. संतप्त प्रतिक्रिया म्हणजे आज अशी कंडिशन आहे आज शिवाजीराजांची भवानी तलवार जी आज इंग्लंडमध्ये म्युझियममध्ये तिकडच्या संग्रहालयामध्ये आज आहे ती संग्रहालयामध्ये आज सरकार आपलं नुसतं करोडो शिवाजीराजांचं समुद्रामध्ये स्मारक बांधण्यासाठी जे करोडो पैसे खर्च करतात तोच पैसा करोडो रुपये त्या इंग्लंडवाल्यांना देऊन ती भवानी तलवार आपल्या भारतात आणून त्याचं संवर्धन करावं किंवा त्याचं जतन करता येऊ शकण्यासारखं नाही आहे का त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज करोडो रुपये खर्च करून तुम्ही स्मारक बांधण्याऐवजी नवीन स्मारक उभारण्यापेक्षा शिवाजी महाराजांची जी भवानी तलवार आहे जी आपल्याकडे नाही आहे ती मुंबईत यावी असं यांचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं? प्रामाणिक मत माझं असं आहे भवानी तलवार आणण्यापर्यंत तर सर्व काही ठीक आहे. त्याच्यावरती खूप वेळ जाईल. सरकार कसं आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आमचा एवढा प्रामाणिक प्रयत्न आहे की शिवाजी महाराजांनी जे कर्तृत्व केलेलं आहे ना ते आता नवीन पिढीपर्यंत पोहोचत नाही आहे. याच्यामध्ये कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आहे. हा कम्युनिकेशन गॅप संपवण्याकरिता आहे ना एक काहीतरी वर्कशॉप करून नवीन पिढीपर्यंत तो इतिहास पोहोचला गेला पाहिजे. आज आपण बघितलं 31st सगळा उत्साह साजरा केला जातो पण तीच शिवजयंती जर म्हणाल तर फक्त राजकीय बॅनर जे बाजी जी करतो आपण ती राजकीय बॅनरबाजी करतात आणि सत्यनारायणची पूजा घालतात. पण महाराजांनी काय केलं ते आपल्या लहान मुलाला माहिती असतं का? अजिबात माहिती नसतं. तो इतिहास तो काहीतरी एक कार्यक्रम तिथे मंडळांमध्ये किंवा राजकीय पटलावरती किंवा थिएटर्समध्ये आता IPL आपण थिएटरमध्ये दाखवत आहोत असं काहीतरी एक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ह्या सगळ्या मुलांना आपल्या मराठी महाराष्ट्रामध्ये जो कोण मराठी माणूस राहतोय त्याला तो शिवाजी महाराजांचा इतिहास पहिला कळला पाहिजे. शिवाजी महाराज म्हटलं की फक्त अफजलखानाचा कोता काढला एवढंच माहिती असतं, शाहीस्खानाची बोटे छाटले एवढंच माहिती असतं. पण त्यांची जी अक्कल हुशारी होती, त्यांची जी राजनीती होती, त्यांच्या ज्या मंत्रिमंडळामध्ये आज कितीतरी अशा पटीने लोक होती त्यांनी ते राजकारण चालवलं आणि मुघलांना इथून नेस्तनाबूत करून परत पाठवलं. महाराजांचा तो राजकीय प्रवास जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. फक्त गप्पा गोष्टी करून काही साध्य होणार नाही. फक्त महाराजांची जय, शिवाजी महाराजांची जय एवढंच होणार आहे. आमचं प्रामाणिक मत एवढंच आहे की येणाऱ्या नवीन पिढीला तो इतिहास समजला पाहिजे जेणेकरून तो जो इतिहास येणाऱ्या नव्या पिढीला समजला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. त्यासाठी तुम्ही काय करताय? त्यासाठी आम्ही आमची दुर्गावीर प्रतिष्ठान संघटना आहे. गेली 4 कार्यरत आहे. आम्ही येत्या गेल्या गणपती उत्सवाला आम्ही छोटे प्रोग्राम राबवले होते. त्याच्यामध्ये काही आमचे श्रमदानाचे फोटोज वगैरे होते. आम्ही गडांवरती जाऊन ॲक्च्युली काय करतो 2-3 किल्ल्यांचं त्याच्यामध्ये हे होतं. गड किल्ले पहिले काय होते, आता काय आहेत, यानंतर काय होणार आहेत, तर आम्ही लोकांपर्यंत एवढाच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी गडांबद्दल जास्तीत जास्त आम्हाला बोलता येईल. तो आम्ही लोकांपर्यंत कसा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्याचा मी एक अरे ग्रुपमध्ये संभाषणच आहे आमचं की ज्या ठिकाणी तुम्ही जाल, राजकारणी असो किंवा अन्य कोणतंही एक मंडळ, सिस्टम मंडळ असो, कोणतंही मंडळ असो, त्या ठिकाणी जास्तीत जास्त इतिहास लोकांपर्यंत पोहोचूया. त्याच्यातून 10 जरी आम्हाला एक मिळाला तरी आम्ही मावळा समजतो. कारण म्हणजे 10 एक जरी व्यक्ती मिळाला तरी या त्यांच्या सेनेमध्ये भरती होण्यासाठी एक मावळा त्यांना मिळणार आहे आणि तो खरंच खूप मोलाचा असणार आहे. कारण त्याला मनातून वाटतंय की कुठेतरी या सगळ्या गोष्टी जतन करणं महत्वाचं आहे, कुठेतरी हे सगळं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. यासाठी तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेत असाल तर या पुढचे ते प्रोजेक्ट्स कुठले असणार आहेत? प्रोजेक्ट तर खूप आहे असं आम्ही आखलेले, परंतु मला आधी एक माझी एक तीव्र एक भावना आहे आणि सरकारला सांगणं आहे की आज आपण 50 पूर्ण करतो आहोत महाराष्ट्र स्वातंत्र्याला. तसा पाहायला गेला तर महाराष्ट्र खूप मोठा होता, पानिपतपर्यंत होता. महाराजांनी इतकं स्वराज्य उभं केलं, आज गडकिल्ले उभे केले, परंतु जर तो आपला इतिहास आपल्या पिढीला पोचवण्यासाठी सरकारने एकच काम केलं होतं, 4th इतिहास पोचवला. तो 4th छान छान गोष्टीपर्यंतच मर्यादित राहतो, परंतु त्याच्या पुढे काय पाऊल उचललं? आज तुम्ही तो 10 सक्तीचा करा, इतिहास कळला पाहिजे. फक्त बोटं कापली अरे कशी कापली, का कापली, कोणासाठी कापली हे कळलं पाहिजे. सरकार 33 लाख 33 कोटी ह्या गडाला आम्ही निधी दिला, पण तो पोचतो कुठे? तेच सरकारचे चोचले आहेत, तेच ते अर्ध्या रस्त्यातच अर्ध्या वाटेतच संपवून टाकतात.
याचं कारण काय, तर ते गडापर्यंत पोहोचले पाहिजेत, गडावर पोहोचल्यानंतर त्याची दागजू ही झालीच पाहिजे. जर सरकार लक्ष देता येत नाही, प्रत्येक राजकीय पक्ष महाराजांच्या नावावर कुठेही का असेल भाषणबाजी करेल, हा छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयनसो असं सगळं प्रत्येकडे ठिकाणी चालतं. अरे पण त्या गड किल्ल्यांकडे कोण घेऊन गेलं का, किंवा कुठला राजकीय पक्ष म्हणाला नाही ह्या गड किल्ल्यांची अवस्था अशी आहे, 350 किल्ले फक्त महाराष्ट्रात आहेत. आज गड किल्ल्यांची संख्या ही महाराष्ट्रातच जास्त आहे. आणि महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की जर इंग्रजांनी 1818 जेव्हा भारतावर राज्य करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पाहिलं की मराठा ही जात आहे, ती लढाऊ जात आहे. जर आपण गड किल्ल्यांचे दरवाजे वगैरे जर नाही फोडले किंवा गड किल्ल्यांची जर नेस्तुनाबत नाही केलं तर मराठा पुन्हा एक होईल आणि आपल्याला तो पुन्हा लढाऊ टिकेल. तर त्यांनी केलं, त्यांना 300 वर्ष पुढचं 200 वर्षापूर्वीचं ते सुचलं. परंतु आपल्या सरकारला हे नाही की बाबा काय चाललंय, 350 प्रत्येक किल्ला प्रत्येक गावाच्या ठिकाणी आपल्याच वंशजांनी तिकडे लढवलेला किल्ला आहे, तिकडे गेल्यानंतर ही जी अवस्था ही सरकार दाखवतही नाही किंवा काय करता तुम्ही. तर सरकारना आमचं नम्रतेचं विनंती आहे, तुम्ही महाराजांचे पुतळे घ्या, कुठल्या नेत्यांचे पुतळे उभे करा, परंतु त्या गड किल्ल्यांपर्यंत पोहोचा. त्यासाठी 3 लाख नको, 3 कोटी नको आणि 30 लाख नको. 3000 जरी दिलात तर एक तटबंदी आमची उभी राहील आणि ती लोकांपर्यंत कशी पोहोचत येईल ते तुम्ही बघा. आणि जास्तीत जास्त इतिहासावर ज्या मालिका निघाल्या होत्या, राजा शिव छत्रपती अशा कितीतरी मालिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ते काहीतरी सोय उपलब्ध करून द्या, हीच आमची कळकळीची विनंती आहे. माझी समोरून तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही पण तुम्ही जे कोणी पाहत असाल हा प्रोग्राम, त्यांनी प्रत्येकाने जास्त नाही पण थोडा तरी विचार करा त्याबद्दल. आणि जर तुम्हाला वाटलं असं कुठून तरी मनातून की तुम्हाला आमच्या संगती यावं असं, स्टार माझ्याकडे आमचे कॉन्टॅक्ट आहेत, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून आमच्या संगती सामील होऊन त्या गड किल्ल्यांना वाचवण्यात आमची मदत करा, हीच माझी विनंती. तर या सगळ्या लोकांकडून, या सगळ्या मुलांकडून आपण ऐकतोय की यांना कशा पद्धतीने या गड किल्ल्यांबद्दलची आपुलकी आहे. प्रत्येकाला काहीतरी मनातून वाटतंय की यांचं जतन, यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. काय सांगशील लोकांना, काय सांगशील? सर्वप्रथम मी स्टार माझाला धन्यवाद देतो. स्टार माझाने अशा प्रकारचं आज आमच्या चळवळीचं स्वरूप लोकांसमोर ठेवण्याचा जो मानस आपल्या समोर ठेवलेला आहे, स्टार माझाच्या सर्व प्रेक्षकांना मी एवढीच विनंती करेन की आम्हाला कोणत्याही स्वरूपात देणगी नको आहे, कोणत्याही स्वरूपात पैसे नको आहेत. ज्यावेळेला दुर्गवीर संघटना एखाद्या किल्ल्यावरती एखाद्या गडावरती श्रमदानासाठी जाते त्यावेळेला फक्त महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या आयुष्याचा असा एक विचार करून महाराजांनी जे केलं आहे आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, स्वातंत्र्यासाठी, त्या स्वातंत्र्य टिकवण्याकरता त्यांनी जे जतन केलेले किल्ले आहेत, ज्यांनी ज्या वास्तू जतन करून ठेवलेल्या आहेत, त्या किल्ल्यांवरती आपल्या आयुष्यातला एखादा रहिवास जरी आमच्या संघटनेबरोबर तुम्ही दिलात आणि एखादा त्या किल्ल्यावरचा किंवा गडावरचा एखादा चिरा जरी उठलून व्यवस्थित रचवून ठेवला किंवा त्या ठिकाणी आपण जाऊन श्रमदान केलं, तर महाराजांबरोबर लढणारा जे काही सैनिक होते त्यांचे आत्मे ज्या वरून आपल्याला बघतायत त्या आत्म्यांना एक शांती मिळेल. तर यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एवढंच लक्षात येतंय या लोकांना, या मुलांना काहीही नकोय, तुमचा पैसा नकोय, हवाय फक्त तुमचा वेळ आणि तुमचे श्रम. श्रमदान करण्यासाठी किल्ल्यांवर जा, तिथे असलेली किल्ल्यांची अवस्था पहा आणि त्यातून तुमच्या लक्षात येईल की नक्कीच या किल्ल्यांना फक्त हवे ते आपले श्रम, आपली आपुलकी. जर त्या किल्ल्यांचं रूप आपल्याला फार चांगलं नाही करता येणार पण फार बिघडवण्याचा तरी निदान प्रयत्न करू नका. शासन त्यांच्या पातळीवर ज्या गोष्टी करायचं आहे ते करेल, पण आपण ज्या गोष्टी करू शकू त्याला आजपासून नक्कीच सुरुवात करा. या कट्ट्यावर आता इथेच थांबूयात. कॅमेरामन बबन सोबत प्राजक्ता धर्माधिकारी, स्टार माझा, मुंबई.